पॅरिस ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग सामन्यात फसवल्याचा आरोप होतोय, कारण महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत पुरुष बॉक्सरला मैदानात उतरवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. या सामन्याचा निकालही अतिशय धक्कादायक होता. सामना अवघ्या 46 सेकंदात संपलाय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी अल्जेरियन इमान खलीब विरुद्ध इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनी अशी लढत होती. अल्जेरियन बॉक्सर खलीबनं या बॉक्सिंग सामन्यात वादग्रस्त विजय नोंदवलाय, कारण खलीबची प्रतिस्पर्धी बॉक्सर कॅरिनीने अवघ्या 46 सेकंदात या सामन्यातून माघार घेतली आहे. लिंग पात्रता चाचणीत अपयशी ठरल्यामुळे खलीबला 2023 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. परंतु तिचं पॅरिस गेम्समध्ये सिलेक्शन झाल्यानं बॉक्सिंग क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे. असं म्हटलं जातंय की इमान खलीब ही आधी पुरुष होती, त्यानंतर शस्त्रक्रिया करून ती स्त्री झाली आहे, तर काहींचं म्हणणं आहे की ती ट्रान्सजेंडर आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटलंय. अनेकांनी ट्विट करत इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनी हिला सपोर्ट केलाय. एका बलाढ्य व्यक्तीसोबत जी आधी पुरुष होती तिच्यासोबत लढत लावणं चुकीचंच असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात माघार घ्यावी लागल्यानं कॅरिनी हिला अश्रू अनावर झाले. कॅरिनीनं तिथे उपस्थित असलेल्या पंचांना प्रश्न केला. गेल्या वर्षी जी लिंग चाचणीमध्ये योग्य ठरली नव्हती तिची निवड या स्पर्धेसाठी कशी काय करण्यात आली, तसंच रेफरीने इमानला विजयी घोषित केल्यानंतर अँजेलनं तिच्यासोबत हस्तांदोलनही केलं नाही, तिथेच बसून रडू लागली. सामना अवघ्या काही सेकंदात का सोडावा लागला असा प्रश्न विचारला असता अँजेला कॅरिनीनं सांगितलं की इमान खलीब हिने मारलेला पंच इतका जोरदार होता की तिला तिच्या आयुष्यात इतक्या शक्तिशाली पंचचा कधीच सामना करावा लागला नव्हता. इमान आधी पुरुष होती, पण तिने जेंडर चेंज करून स्त्री झाल्यानं तिला असं वाटत होतं की ती एका पुरुष बॉक्सरसोबतच सामना करते. खलीबनं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या 2024 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. परंतु त्याच प्रशासकीय मंडळाने खलीबला सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वीच गेल्या वर्षीच्या चॅम्पियनशिपमधून अपात्र देखील ठरवलं होतं. इमान खलीबविषयी अधिक जाणून घेऊया. इमान खलीब ही अल्जेरियन बॉक्सर आहे. ती एक ट्रान्सजेंडर बॉक्सर असल्याचंही म्हटलं जात आहे. 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी ती अपात्र ठरली होती, कारण तिने त्यावेळी लिंगपात्रता निकष पूर्ण केले नव्हते. परंतु जिने त्यावेळी लिंगपात्रता निकष पूर्ण केले नव्हते तिचं आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कसं काय सिलेक्शन झालं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. असंही म्हटलं जातं की खलीब ही ट्रान्सजेंडर ॲथलीट नाही, ती स्त्री म्हणूनच जन्मली होती, परंतु तिला एक विकार आहे ज्यामुळे तिच्यात XY गुणसूत्र आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी पुरुष खेळाडूंसारखीच आहे.